नमस्कार, मी सुवर्णा। दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक सुरुवातीला मोठी बातमी आपण बघणार आहोत। ही बातमी आहे क्रूझ पार्टी प्रकरणी एनसीबीनं पुन्हा केलेल्या एका कारवाई संदर्भातली। क्रूझ पार्टी प्रकरणी एनसीबीनं एक मोठी कारवाई केली। 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। अंधेरी, वांद्रे आणि पवई या भागांमधून ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्या प्रकरणी काही जणांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे। ही प्राथमिक माहिती समोर येत आहे। क्रूझ प्रकरणामध्ये अजून एक कारवाई झालेली आहे। ही 3 ठिकाणी कारवाई झाली, वांद्रे, अंधेरी आणि पवई या भागात। आणि इथून काही जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून 1 कोटी रुपयांच्या आसपास अंमली पदार्थही जप्त करण्यात आलेला आहे। ही प्राथमिक माहिती समोर येते। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ही बातमी आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। अजित, आज सुद्धा एनसीबीनं कारवाई केली आहे आणि अशी माहिती मिळते की 1 कोटीच्या आसपास अंमली पदार्थ त्यांच्याकडे सापडलेले आहेत, काय सांगाल अधिक? पूर्ण एकीकडे एनसीबीच्या अधिकाऱ्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप होत आहेत आणि त्यांच्यावरती अनेक गंभीररित्या आरोप केले जात आहेत, पण एनसीबी मात्र त्यांच्या कारवाईमध्ये कुठेही थांबलेली नाहीये आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण आहे असं एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाविषयी माहिती देताना सांगितलेलं आहे। बांद्रा, पवई आणि अंधेरी या 3 ठिकाणी आज पहाटेपासूनच धाडी सुरू आहेत। या धाडीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जे आहेत ते एनसीबीने जप्त केलेले आहेत अशी प्राथमिक माहिती त्यांनी दिलेली आहे। या प्रकरणी काही जणांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। ही रेड अजूनही सुरू आहे। त्याच्यामध्ये नेमकं किती जणांना ताब्यात घेतलेलं आहे याचं स्पष्टीकरण अजून एनसीबीनं दिलेलं नाहीये। मात्र कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणी ज्या क्रूझवरती रेव पार्टी केली जाणार होती आणि त्याच्या आधीच काही लोकांना अटक करण्यात आलं होतं, त्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा देखील होता। याच प्रकरणाशी संबंधित ही कारवाई आहे असं एनसीबीने स्पष्टीकरण दिलेलं आहे। चौकशीतून अनेकांची नावं समोर आली आणि त्या नावांतून पुन्हा काही लोकांना ताब्यात घेतलं, अटक केलं। त्यांच्यातून जी माहिती समोर आली त्यानुसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विकले जाणार होते, आणले जाणार होते अशी माहिती जी आहे ती एनसीबीला मिळाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही कारवाई केली। ज्यात मोठं यश जे आहे ते एनसीबीला मिळालेलं आहे। थोड्याच वेळात या सर्व ज्यांना पकडलेलं आहे त्यांना चौकशी करता एनसीबीच्या कारण्यामध्ये त्या ठिकाणी आणण्यात येईल आणि नेमकी कारवाई कशा स्वरूपाची होती, किती जणांना ताब्यात घेतले, किती जणांना अटक केली आहे या सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे नक्की। अजित, तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल, पण आपण असेच संपर्कात राहा। अजून एक महत्वाची बातमी येते ज्याच्याविषयी अपडेट आपल्याकडून घ्यायचं आहे। एनसीबी चौकशी दरम्यान आर्यन खानचं समुपदेशन करण्यात आलं अशी एक माहिती मिळती आहे। आपण आता एक चांगली व्यक्ती बनणार असून सामाजिक कार्य करणार असल्याचा शब्द आर्यननं दिलाय असं एनसीबीच्या सूत्रांकडून कळत आहे। आपण स्वतःला बदलून दाखवणार आहोत, गोरगरिबांची सेवा करणार आहोत असा शब्द आर्यननं दिला आहे। कोठडी दरम्यान एनसीबी अधिकारी आणि सामाजिक संस्थांनी आर्यनचं समुपदेशन केलं। समीर वानखेडेंनीही आर्यनचं समुपदेशन केलं अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत। अजित, काय सांगाल? सुवर्ण, गेल्या काही दिवसांपासून अधिकारी जे आहेत ते पत्रकारांना खास विशेष करून भेटत नव्हते किंवा माहिती देत नव्हते, पण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यानंतर आणि आज ज्या पद्धतीनं मोठी कारवाई झालेली आहे यानंतर वरिष्ठ अधिकारी जे आहेत एनसीबीचे त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी सगळ्या प्रश्नांवर त्यांच्यावर जे आरोप झाले त्या प्रश्नांना उत्तर देणं टाळलं। मात्र कशा पद्धतीनं सगळं ऑपरेशन झालं होतं आणि त्यानंतर काय घडलं याबद्दल चर्चा करत असताना ही गोष्ट त्यांनी माहिती दिली। ह्या सगळ्यांना अटक केल्यानंतर विविध सामाजिक संस्थांमार्फत, विशेष करून 2 संस्था होत्या आणि त्याचबरोबरीनं स्वतः समीर वानखेडे एनसीबीचे जे संचालक आहेत मुंबई झोनचे ते आणि काही एनसीबीचे अधिकारी यांनी बसून एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की ज्या तरुणांना आम्ही अटक केलेली आहे अंमली पदार्थ प्रकरणी ते काही आमचे दुश्मन नाहीयेत, ते भारताचं भविष्य आहेत, त्यामुळे ते वाईट मार्गाला लागलेले आहेत, त्यांना सुधारणं सुधरवणं हे आमचं काम आहे। हे फक्त यांच्या बाबतीत नाही तर सर्व बाबतीमध्ये जेव्हा कारवाया होतात त्यावेळी जे तरुण मुलं असतात त्या सर्वांचं समुपदेशन करण्यात येतं, त्यांना सांगण्यात येतं। आर्यन खान सोबतही तेच करण्यात आलं, पण त्यांनी विशेष करून आर्यन खानची तारीफ करताना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खान हा खरंच खूप आज्ञाधारी मुलगा आहे आणि तो ज्या पद्धतीनं आमच्याशी बोलत होता आम्हाला वाटलं होतं की एवढ्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा आहे आणि असं असताना तो आम्हाला कशी उत्तरं देईल,
पण अगदी नक्की संस्थायिक अजित, मात्र त्याने सगळा विषय समजून घेतला, जे मार्गदर्शन किंवा समुपदेशन त्याला केलं जात होतं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असं आपण सांगताय. तूर्तास धन्यवाद अजित ही माहिती दिल्याबद्दल. मोहन भागवत बोलतायत थेट प्रक्षेपण. अहिंसक संघर्ष के आधार पर विजय मिली, कम्युनिस्ट शासन चला गया इन दोनों इलाकों में, ने मंगोलिया पूरे में और रशिया का जो बौद्ध मत अनुयायी इलाका पास में ही है साइबेरिया, वहां उन्होंने और धम्म का पुनर्जीवन किया जो भारत का कर्तव्य है. समय समय पर दुनिया का खोया हुआ धर्म वापस देना, संतुलन लाना व्यवहार में, स्वतंत्र भारत का जो पहला ऐसा प्रयास हुआ उसके नेतृत्व करने वाले कुशल बकुला, भारत का जो अवदान है, जो योगदान है, जो पहले रहा है और आगे भी करना है, उसका बोध हमको उनके इस चरित्र से मिलता है. स्वयं धर्म के आचार्य थे, धर्म आचरण करने वाले आचार्य, इसलिए जीवन तो उसका उनका उस दृष्टि से प्रेरक है ही. अपनी उपासना कोई भी हो, पंथ कोई भी हो, लेकिन जो पहुंच जाते हैं उनके उपासना में भेद रहता है लेकिन उनके आचरण में भेद नहीं रहता है. ऐसा एक जीवन सारे भारत के लिए उद्बोधक जीवन है. वो अपने राष्ट्र के, विश्व के जीवन में उत्तरदायित्व का बोध कराने वाला है, अपने राष्ट्र के अंदर अपना व्यवहार कैसा होना चाहिए इसका बोध कराने वाला है. इसलिए छोटी सी पुस्तिका है लेकिन महत्वपूर्ण है, बार बार पढ़नी चाहिए ऐसी. और दूसरा तो रमन कुमार जी का यहां भाषण हुआ ही था, हटने के बाद बहुत सारी चर्चाएं चली, उसके बारे में भी एक भ्रम उत्पन्न करने का प्रयास चला. उन सारे प्रश्नों का ठीक से परामर्श करते हुए उन्होंने जो भाषण यहां पे दिया उसी का ये लिखित स्वरूप है. अभी कुछ ही दिन पहले मैं जम्मू होके आया, उसके पहले भी 6 सितंबर में मुंबई में एक कार्यक्रम में था, मुस्लिम इंटेलेक्चुअल्स का कार्यक्रम था, उन्होंने मुझे बुलाया था, विषय था नेशन फर्स्ट. वहां मैंने देखा कि कश्मीर यूनिवर्सिटी से घाटी में रहने वाले, यूनिवर्सिटी में पढ़ने वाले कश्मीर घाटी के सभी अंचलों से आए हुए मुसलमान विद्यार्थी छात्र 40-45 की संख्या में आए थे और उनका जो वहां वक्तव्य था वो ऐसा था कि हम भारत के हैं, हमको भारत का रहना है और अभी हम एक तरह से बेबाक बेरोक टोक होकर ऐसा कर सकते हैं, ये हमारे लिए अच्छी बात है. ऐसा मन ध्यान में आया. पता नहीं एक कार्यक्रम में जो दिखता है उसके आधार पर कुछ अनुमान करना ये कठिन बात है, लेकिन बाद में मैं जम्मू कश्मीर में गया, वहां की स्थिति अभी जो देखी, 370 हटने से विकास का रास्ता सबके लिए खुला हो गया, प्रत्यक्ष अनुभव है वहां सब लोगों का, सामान्य लोग भी आपको बताएंगे. जम्मू के साथ, लद्दाख के साथ भेदभाव होता था पहले 370 की आड़ में, अब वो भेदभाव नहीं है. कश्मीर घाटी के लिए भी जो होता था वो 80% तो नेताओं के जेब में जाता था, जनता तक नहीं पहुंचता था. अब वो भी परिस्थिति नहीं है. कश्मीर घाटी की जनता भी
सीधा विकास के और लाभ लेने का अनुभव करें, ये सबको बड़ा अच्छा लगता है। और स्वाभाविक वहां जीवन अधिक सुकर होने लगा है। 370 होने के कारण आतंकवाद के विरुद्ध कुछ कृति करनी है तो बहुत सारे उसमें अड़ंगे थे जिनको पार करना पड़ता था, इसलिए गति नहीं थी, परिणाम भी पूरा नहीं होता था। अब वो नहीं है, इसलिए आतंकवादियों का जो डर है वो समाप्त हो गया। लोगों ने भी अपने बच्चों के हाथ से लेखनी और पुस्तक निकालकर पत्थर जिन्होंने थमा लिए उनके गुणगान करना बंद कर दिया। आतंक जिंदा आतंक के बल पर ही रहता है, मन से वो आतंक हट गया तो खुला वातावरण हो गया। परंतु एक बात है, अपने देश से अपना नाता सौदे का नहीं है, लेन देन का नहीं है। ये वहां की सरकारों का कर्तव्य था, वो उन्होंने किया नहीं। 370 हटने के बाद वो कर्तव्य कर सकने का मार्ग सुलभ हो गया। अभी वहां गवर्नर है उनके कारण और ये सारा हो रहा है। कल वहां चुनाव भी होंगे, सरकारें भी आएंगी, लेकिन ये सारा हो सकता है, बाधा निकले। हमारा स्वभाव ऐसा है कि हमको दिखने वाली बाधा निकल जाती है तो हम आश्वस्त होके सुस्त हो जाते हैं। यानी अभी भी कहा गया ना सारा, क्या जन्म सार्थक हो गया, ऐसा कुछ कहा गया, संकट समाप्त नहीं हुआ है। 370 अपने आप में संकट था क्या? 370 जिस कारण आया वो संकट है। सरसंघचालक मोहन भागवत नागपुरामध्ये बोलता आहेत। इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच भेटूया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। शरद पवारांनी केलेल्या टीकेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। ट्विटरवरून त्यांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे। ट्विट करत देवेंद्र फडणवीस काय म्हणतात बघा। द्वापार युगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडलं आणि कलयुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावलं असं सांगणं म्हणजे किती हा भाबडेपणा। साहेब जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। या सगळ्या घडामोडींचं आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।